संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील आज 13वा दिवस। माऊलींची पालखी बरड मुक्कामानंतर सोलापूर जिल्ह्यात नातेपुतेकडे निघाली आहे। पालखीचा आजचा मुक्काम हा नातेपुते इथे असणार आहे। वारीच्या वाटेवर भाविक हे वारकऱ्यांना जेवण नाश्ता पाणी वाटप करत असतात। पुणे सासवड जेजुरी लोणंद फलटण आदी ठिकाणी वाटप करण्यात येतं। दरम्यान नातेपुते मुक्कामाआधी शिखर शिंगणापूर फाटा मोरोची या ठिकाणी वारकऱ्यांना पिठलं भाकरी आणि खरडा अशी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। या भोजनासाठी 400 महिला दिवस रात्र भाकऱ्या बनवत होत्या। नांदेड जिल्ह्यातील रामेणवार कुटुंब हे गेली 6 वर्षांपासून ही सेवा करतायत। 1 लाखाहून अधिक वारकरी जेवतील अशी व्यवस्था त्यांनी केली होती। त्यासाठी त्यांनी 12 टन ज्वारी 1.5 टन बेसन पीठ 1 टन मिरची आणली होती। दरम्यान 11,000 लिटर दूध आणि 15 क्विंटल साखर वापरून वारकऱ्यांसाठी चहाची देखील व्यवस्था करण्यात आली होती। मोरोची येथील सूळ कुटुंबियांनी त्यांना जेवण बनवण्यासाठी आणि वाटपासाठी जागा देखील उपलब्ध करून दिली। विठ्ठलाने आम्हाला भरभरून दिले। वारकऱ्यांची सेवा केल्याचा एक वेगळाच आनंद मिळतो। संसारातील सुखापेक्षा कितीतरी पटीने आम्हाला वारकऱ्यांची सेवा केल्याने आनंद वाटतो, अशा भावना रामेणवार दाम्पत्यांनी डिजिटल प्रभातशी बोलताना व्यक्त केल्या। नातेपुतेच्या आधी मोरुची या ठिकाणी नांदेडचे भारत रामेणवार यांनी येथे वारकऱ्यांच्या भोजनासाठी व्यवस्था केलेली आहे। तब्बल 400 महिला या 24 तास भाकरी बनवत आहेत, तर 1 लाखाहून अधिक वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। याबाबत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। वारकरी 1 लाख ते 1.25 लाख जेवतील आणि 400 माणसं 3 दिवस आणि 402 दिवस रात्री दोन रात्र आणि तात्याची मेहरबानी आहे सगळी यांची जमीन। माऊलींची वारकऱ्यांची सेवा करताना काय आनंद वाटतो? एकदम आनंद वाटतो। 6 वर्षापासून आपण ही सेवा करता गेली, 2 वर्ष कोरोनामुळे झालं आहे। आनंद वाटलं या वर्षी आनंद माऊलींनी भरभरून दिला। नाही काही मागायचं ठेवलंच नाही माऊली। मला खूप आनंद वाटतो, 2 वर्ष कोरोनामुळे झालं नाही, आता ह्या वेळेस फारच आनंद होतोय। या जागेमध्ये हे सर्व भोजनाचं काम सुरू असतं। लाखो वारकरी या ठिकाणी जेवत आहेत, यांच्याशी आपण बोलूया। आणि आमची शेती आहे, आमचे शेती व्यवसाय आहे, आमची जागा परमेश्वरानं जागा आपल्याला मिळवून दिलेली आहे। पाणी लाईट लेबर व्यवस्था सगळे आपण त्यांना देतो आणि त्यांचे आमचे आता गौरवाचे संबंध माऊलींमुळे झालेले आहे। असेच वारीच्या वाटेवर अनेक अन्नदाते ही वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करत असतात। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास। धन्यवाद। प्रीतम पुरोहितसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, नातेपुते।